ओम पितर देवताय नमः, ओम श्री गणेश देवताय नमः, ओम श्री कुल देवताय नमः, ओम श्री गुरु देवताय नमः, ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः। शोषणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे, माझ्या धर्मकर्मचारामध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, पंचांग उद्याचे मी आता आपणास सांगत आहे। मित्रांनो, उद्या दिनांक 18 सप्टेंबर 2021, शालिवान शके 1943, संवत्सर प्लव, अयन दक्षिण, ऋतु वर्षा, चांद्रमास भाद्रपद, पक्ष शुक्ल पक्ष, वार शनिवार आहे, नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र, मध्यरात्रीनंतर 27:21 असणार आहे। योग आहे मित्रांनो सुकर्मा योग, सायंकाळी 18:23, त्यानंतर धृती योगाला सुरुवात होईल। करण आहे मित्रांनो बालव, सकाळी 6:55, कौलव करण 18:25, आणि त्यानंतर तैतील करण असेल दुसऱ्या दिवशी पहाटे 30 वाजेपर्यंत, अर्थात 6 वाजेपर्यंत। तिथी मित्रांनो द्वादशी तिथी, सकाळी 6:55 असेल, त्यानंतर त्रयोदशी तिथीला सुरुवात होईल। मित्रांनो, 12 प्रमुख ग्रहापैकी काही महत्त्वाचे ग्रह सकाळी 5:30 या राशीत असतील। चंद्र असेल मकर राशीत, रवी असेल कन्या राशीत, गुरु असेल मकर राशीत, शनी असेल मकर राशीत। सूर्योदयास्त मित्रांनो मुंबई विभागासाठी आहे। सूर्योदय सकाळी 6:28 असेल, तो सूर्यास्त सायंकाळी 6:37 असणार आहे। मित्रांनो, मुहूर्त विभागामध्ये जावळ काढणे मुहूर्त दिनांक 19, यानंतर मित्रांनो कोणत्याही प्रकारचे मुहूर्त नाहीत। यात साखरपुडा आला, ढोहाळ जेवण आले, बारसे वा नामकरण विधी आला, गृहप्रवेश लौकिक स्वरूपाचा तोही आला, विवाह मुहूर्त आला, उपनय मुहूर्त आला, वास्तू शांती आली मित्रांनो, भूमिपूजन व पायाभरणी मुहूर्त आला मित्रांनो, तर यापैकी कोणतेही मुहूर्त आता नाहीत मित्रांनो या भाद्रपद मासामध्ये। पंचांगातील इतर काही महत्त्वाच्या बाबी अशा आहेत मित्रांनो, पंचांग शुद्धी क्षय दिन आहे, हे दिवस चांगला आहे। दिन विशेष मित्रांनो शनी प्रदोष आहे। जर आपण प्रदोष व्रताचे आचरण करत असाल तर आपण सायंकाळी प्रदोष काळामध्ये शनीचे पूजन करायचे आहे आपल्याला। घरी नाही, मंदिरात, घरी आपण सेवा करू शकता। स्तोत्र आहे, शनी चालीसा आहे, शनी मंत्र जप आहे, हे आपण करू शकता, पण मूर्तीपूजा वगैरे नाही, फोटो पूजा पण नाही। यानंतर मित्रांनो अग्नी पृथ्वीवर सकाळी 6:55 आहे, त्यानंतर नाही। या थोड्याशा सूर्योदयापासून ते 20-25 मिनिटापर्यंत जे काही आपल्याला काळ मिळेल त्या काळ आपण करू शकता, जर विशेष होम यत्न या करायचे असतील तर, अन्यथा नाही। सूर्योदयापूर्वी आपण पितरांचे जे काही होम हवन करतो तेवढे आपण नित्य नियमाचे आहे ते आपण दररोज करायचे आहे, सूर्योदयाच्या पूर्वी, नंतर नाही। राहूकाळ मित्रांनो सकाळी 9 ते 10:30 आहे। या वेळेमध्ये आपण कृपया महत्त्वाची कामे जी असतील आपली ती टाळा, ठीक आहे मित्रांनो। मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे व माझ्या संकल्प व्हिडिओच्या आधारे, जो 278 आणि 280 क्रमांकाचे व्हिडिओ आहेत, या दोन्ही व्हिडिओच्या आधारे आपण नित्य पूजेचा तथा विशेष पूजेचा संकल्प सोडू शकता। कारण संकल्प सोडूनच पूजा अर्चा करायची असते, कारण अशी पूजा इष्टदेवतेपर्यंत पोहोचते। तसेच आपले जर पूजाविधीनुसार विधानानुसार असेल तर नक्कीच त्याचे फळही आपल्याला पूर्णपणे प्राप्त होते मित्रांनो। कारण अशा
कर्मकांडाचे कर्ता कर्मेता आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो, आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताने सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा, आनंदी रहा, प्रसन्न रहा. शिवकल्याणम. हरिओम शिवा महादेवा.